नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक संतोष नपते आपल्या मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मी बनवित आहे हा तसे पाहिले तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आपण ज्यावेळेस BSc किंवा MSc मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घेतो त्यावेळेस आपल्याला या विषयामध्ये कोणत्या कोणत्या फील्डमध्ये वॅकन्सीज आहेत किंवा स्कोप आहे याबद्दल पूर्णतः माहिती नसते. पण जसे जसे आपले BSc कम्प्लीट होते किंवा MSc कम्प्लीट होते किंवा B Pharmacy किंवा M Pharmacy कम्प्लीट होते त्यावेळेस आपल्याला हळूहळू कुठेतरी आयडिया यायला लागते की BSc मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी किंवा MSc मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर मला या कंपनीमध्ये या पोस्टवर जॉब मिळू शकतो आणि पगार एवढा एवढा असू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस असेही होते की आपण ॲडमिशन घेतो, BSc कम्प्लीट होते, MSc कम्प्लीट होते, परंतु आपल्याला पूर्णतः माहिती ही राहत नाही आणि मग आपण कुठेतरी एखाद्या ठराविक कंपनीमध्येच अप्लाय करत राहतो. परंतु बाकीच्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये पण मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीवाल्यांना स्कोप आहे वेगवेगळ्या पोस्टवर, आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीवरून हा व्हिडिओ मी आज बनवित आहे, ज्याचे टायटल आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये BSc किंवा MSc केल्यानंतर तसेच B Pharmacy किंवा M Pharmacy केल्यानंतर कंपनीमध्ये मी कोणत्या पोस्टवर जॉब करू शकतो व मला पगार किती मिळेल, जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या पोस्टवर तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि त्यासाठी तुमच्यामध्ये कोणते कोणते स्किल्स असायला पाहिजे याबद्दल मी माहिती सांगणार आहे. आणि ही जी काही मी माहिती सांगणार आहे ही माहिती वेगवेगळ्या कंपनीच्या ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा B Pharmacy किंवा M Pharmacy या लोकांना अपॉइंटमेंट करण्यासाठी त्या जाहिरातीवरूनच किंवा त्या जाहिरातीमध्ये बघूनच मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि जर तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला याबद्दलही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता किंवा लाईक किंवा डिसलाईकही करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक करू शकता, आवडला असेल तर लाईक करा. आणि आपले जे कोणी मित्र आहेत किंवा आपापले जे ग्रुप्स आहेत या सर्व ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण जेणेकरून तुमची जे कोणी मित्र कंपनी आहे या सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये कुठे कुठे जॉब मिळू शकतो याबद्दलची महत्त्वाची माहिती या सर्वांना मिळेल. आणि जर आपण हे मायक्रोबायोलॉजी बाय संतोष नपते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच सर्व प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करावा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओबद्दल माहिती होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूयात या वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून फार्मसी किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना कोणते जॉब मिळू शकतात आणि त्यांचा पगार अंदाजे फ्रेशर्स का किंवा एक्सपिरियन्सचा हा फगा जो पेमेंट आहे, सॅलरी आहे, हे किती असू शकते याबद्दल माहिती घेऊयात. तर ही जी काय ॲड आहे ह्या सर्व ॲड्स ह्या जुन्या ॲड्स आहेत आणि ह्या ऑलरेडी वॅकन्सी भरल्या गेलेल्या आहेत. परंतु या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीवरून आपल्याला लक्षात येईल की मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा फार्मसी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्ट तिथे किंवा
जॉब तिथे मिळू शकतात जनरली फार्मास्युटिकल कंपनीमध्ये। तर ही जी जाहिरात आहे अंबरनाथची जाहिरात आहे, वॉक इन इंटरव्ह्यू होते आणि ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या डेट्स किंवा जुन्या जाहिराती आहेत, पण इथे जी पोस्ट आहे ती होती क्वालिटी कंट्रोलची पोस्ट आणि स्पेशलायझेशन किंवा ज्याला आपण डिपार्टमेंट म्हणू IPFE स्टॅबिलिटी RM किंवा PV आणि ज्या टोटल पोझिशन होत्या त्या 25 होत्या। आता याच्यामध्ये जी वॅकन्सी आहे किंवा जो जॉब आहे तो क्वालिटी कंट्रोलचा जॉब आहे किंवा इकडे प्रोडक्शनचा जॉब आहे, पण इथे क्वालिफिकेशन वेगळी आहे। पण इथे जी क्वालिफिकेशन आवश्यक होती ती BSc किंवा MSc होती आणि जो एक्सपिरियन्स लागत होता तो 1 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि जे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट होते HPLC डिझॉल्युशन GC किंवा EV आणि याबरोबरच ज्या अदर क्वालिटीज तुमच्यामध्ये असायला पाहिजे त्या म्हणजे कोणत्या, तर अवेअरनेस ऑफ रेग्युलेटरी नॉर्म्स सच ॲज गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस GOP किंवा LIMS लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम किंवा इथे गुड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस। तर ह्या हे नॉलेज ज्यावेळेस तुम्हाला असेल त्यावेळेस तुम्हाला अशा ठिकाणी अप्लाय करायला सोपे जाईल। आणि टोटल पोझिशन ज्या होत्या त्या 25 पोझिशन होत्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये, जिथे की नाव होतं अॅनालिस्ट। यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अॅनालिस्ट या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ही झाली एक जाहिरात। त्याच्यानंतर दुसरी जाहिरात जी आहे UMedica लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची किंवा या लॅबची, इथेही वॉक इन इंटरव्ह्यूज होते। कशासाठी? तर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये, टॅबलेट पॅकिंगमध्ये किंवा इंजेक्शन डिपार्टमेंटमध्ये। आणि इथे ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत, म्हणजे तुम्ही BSc मायक्रोबायोलॉजी किंवा MSc मायक्रोबायोलॉजी किंवा फार्मसी किंवा बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर तुम्ही या सर्व डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करू शकता। जसे की एक डिपार्टमेंट आहे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, आणि पोस्ट कोणती कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, सिनियर ऑफिसर किंवा मग एक्झिक्युटिव्ह। आणि इथे जे क्वालिफिकेशन त्यांना लागत होती म्हणजे BSc MSc किंवा BPharm, म्हणजे तुम्ही BSc झालेले असाल MSc झालेले असाल तरी पण तुम्ही अशा पोस्टसाठी काही ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि इथे जी जाहिरात होती इथे त्यांना एक्सपिरियन्स कॅन्डिडेट लागत होते आणि तुमचं सिलेक्शन जे आहे होतं ते इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय होतं याच्यामध्ये, तर HPLC अनालिसिस स्टॅबिलिटी AMV GC किंवा मालवण। आणि जे रिक्वायर्ड स्किल तुमच्यामध्ये असायला पाहिजे ते कोणते होते, तर तुम्हाला एक्सपिरियन्स असायला पाहिजे कशाचा, हँडलिंग ऑफ ट्रबल शूटिंग ड्युरिंग HPLC अनालिसिस, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, किंवा तुमच्यामध्ये एक्सपिरियन्स असायला पाहिजे कोणता की वर्किंग ऑन हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी सॉफ्टवेअर जसे की LC सोल्युशन, लॅब सोल्युशन किंवा इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ HPLC सिस्टीम, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल हँडलिंग ऑफ FP, RM, सेक्शन किंवा AMV स्टॅबिलिटी, म्हणजे हे नॉलेज सगळे तुम्हाला असायला पाहिजे। तर हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही तुमचे BSc किंवा MSc मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजीमध्ये करता त्यावेळेस या गोष्टीचं नॉलेज तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा डिपार्टमेंटमध्ये किंवा अशा पोस्टला तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे सगळे प्रकारचे आन्सर्स तिथे देता येतील। त्यानंतर टॅबलेट पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये जी पोझिशन आहे ती आहे ऑफिसर किंवा सिनियर ऑफिसर्सची, जी क्वालिफिकेशन लागते BSc MSc किंवा BPharmacy आणि एक्सपिरियन्स जो होता तो 1 ते 4 वर्षाचा। आता इथं स्किल्स तुमच्यामध्ये कोणते असायला पाहिजे की साऊंड एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग अँड ट्रबल शूटिंग इन टॅबलेट पॅकिंग प्रायमरी अँड सेकंडरी एरिया, डॉक्युमेंटेशन, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑडिट कंपायलन्स, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू किंवा ह्या कन्सेप्ट तुम्हाला हळूहळू माहीत होत जातील। परंतु एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही अशा जाहिराती पाहता त्यावेळेस तुम्हाला प्रयत्न अशा प्रकारचा करायचा आहे की या गोष्टींबद्दल नॉलेज तुम्हाला वेगवेगळ्या बुक्समधून वेगवेगळ्या सोशल मीडियावरून तुम्ही मिळवलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला सोपे जाईल। त्यानंतरचं डिपार्टमेंट आहे इंजेक्शन, तिथेही पोझिशन कोणती किंवा जॉब कोणता मिळू शकतो तुम्हाला, ऑफिसर किंवा सिनियर ऑफिसर BSc MSc किंवा BPharm, मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन तो आहे किंवा पॅकिंग सेक्शन किंवा वॉशिंग अँड स्टरलायझेशन। इथे महत्वाचे स्किल्स तुमच्यामध्ये कोणते असायला पाहिजे, हँडलिंग अँड ट्रबल शूटिंग इन इंजेक्शन मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे काय प्रॉब्लेम येतात, काय ट्रबल्स त्याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला थोडी आयडिया त्याच्याबद्दल असायला पाहिजे,
पॅकिंग, वॉशिंग अँड स्टरलायझेशन, डॉक्युमेंटेशन, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि ऑडिट कंपायलन्स. म्हणजे या वेगवेगळ्या पोझिशनवर तुम्ही किंवा तुम्हाला जॉब तिथे मिळू शकतो बीएससी किंवा एमएससी झाल्यानंतर. त्यानंतर जी ऍड जी आहे ती टॉरेंट फार्मा कंपनीची ऍड आहे, जिथे जे रिक्वायरमेंट त्यांना होती ती होती अनालिटिकल डेव्हलपमेंट लॅबोरेटरीमध्ये, आणि क्वालिफिकेशन जे लागत होतं ते होतं एमएससी किंवा एम फार्म, 2 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. ऍक्च्युली तुम्ही फ्रेशर्स असला तरी तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो, फक्त सॅलरीमध्ये त्याचा फरक राहील तुमचा. आणि जे स्किल्स तुमच्यामध्ये आवश्यक होते ते होते API, म्हणजे ॲक्टिव फार्मास्युटिकल इनग्रेडियंट, किंवा ऑन्कॉलॉजी म्हणजे जिथे कॅन्सरचा अभ्यास केला जातो, ऑन्कॉलॉजी API, ॲक्टिव फार्मास्युटिकल इनग्रेडियंट. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणते स्किल्स असायला पाहिजे की एक्सपर्टाइज इन डेव्हलपिंग अँड व्हॅलिडेटिंग टेस्ट मेथड्स फॉर KSM, म्हणजे तुम्हाला ते नॉलेज त्याच्यामध्ये असायला पाहिजे मेथड्स किंवा डेव्हलप करणं किंवा व्हॅलिडेट करणं. देन हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑन HPLC, UPLC, LCMS, स्पेक्ट्रोस्कोपी, KF, देन पोटेन्शियोमेट्रिक ऑडिटरेटर अँड केमिकल अनालिसिस, याचंही नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. गुड अंडरस्टँडिंग ऑफ सायक्लिक आर करंट नॉट सायक्लिक करंट गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस किंवा गुड डॉक्युमेंटेशन प्रॅक्टिस. तर या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या जर पोस्ट निघाल्या तर तुम्ही त्या पोस्टसाठी किंवा त्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यानंतर जी ॲड आहे कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडची, आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी यांना वॅकन्सीज किंवा कॅन्डिडेट्स हवे आहेत, आणि जी पोझिशन आहे इथे ती आहे म्हणजे तुम्ही इथेही मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्या पोस्टचे नाव आहे एक्झिक्युटिव्ह किंवा असिस्टंट मॅनेजर किंवा डेप्युटी मॅनेजर, आणि डिपार्टमेंट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी लागत होती ती आहे MSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोकेमिस्ट्री किंवा MSc लाईफ सायन्सेस, आणि जो एक्सपिरियन्स आहे तो 2 ते 7 वर्षाचा. मग आता तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा ॲक्च्युअल काय काम करावं लागतं अशा पोस्टसाठी, जिथे तुमची पोस्ट काय असेल एक्झिक्युटिव्ह किंवा असिस्टंट मॅनेजर किंवा डेप्युटी मॅनेजर, तर तुम्हाला वॅक्सिन अपस्ट्रीम प्रोसेस म्हणजे वॅक्सिन ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये हा जॉब आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हँडलिंग आणि ऑपरेशन आलं पाहिजे सिंगल यूज ऑर मल्टिपल यूज बायोरिॲक्टर्स. बायोरिॲक्टर्सचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, हँडलिंग ऑफ डिफरंट सेल लाईन्स, नॉलेज ऑफ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस गाईडलाईन्स, प्रिपरेशन रिव्ह्यू ऑफ मॅन्युफॅक्चरिंग डॉक्युमेंट्स लाईक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड, लॉग बुक्स. त्याच्यानंतर तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे कशाचं, क्वालिटी रिलेटेड डॉक्युमेंट्स हँडल करण्याचं, मग ते चेंज कंट्रोल मॅनेजमेंट, डेव्हिएशन, कॅपा, किंवा तुम्हाला वर्किंग शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. त्यानंतरचं डिपार्टमेंट जो आहे ते बायोसिमिलरचं, मग त्याच्यामध्ये डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग, जे प्युरिफिकेशन प्रोसेस ज्याला आपण म्हणतो डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग, तेही नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर रिकॉम्बिनंट प्रोटीन्स प्युरिफिकेशन, कॉलम क्रोमॅटोग्राफी, देन टँजेन्शियल फ्लो फिल्ट्रेशन, CGMP, बायोसिमिलर ड्रग सबस्टन्स मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. त्यानंतर जे इंटरव्ह्यू आहेत किंवा ज्या पोस्ट आहेत त्या आहेत उत्सुका फार्मास्युटिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आणि इथे ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटच्या आहेत, आणि इन्चार्ज ज्याला त्या पोस्टला नाव दिलेलं आहे प्रोसेस इन्चार्ज किंवा सिनियर प्रोसेस इन्चार्ज, आणि क्वालिफिकेशन जे तिथं लागतं BSc किंवा MSc केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी, किंवा इकडे दुसरे जे डिपार्टमेंट आहे क्वालिटी अश्युरन्स म्हणजे प्रोसेस इन्चार्ज किंवा सिनियर प्रोसेस इन्चार्ज, इन प्रोसेस क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम किंवा व्हॅलिडेशन, हे जॉब प्रोफाईल तुमचे आहे, आणि इथे क्वालिफिकेशन जे लागतं ते B Pharm किंवा M Pharm. म्हणजे तुम्ही प्रोडक्शनमध्ये जाऊ शकता, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटला तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते, तसेच तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण जाऊ शकता. त्यानंतर जी ॲड आहे SMS फार्मास्युटिकल्स लिमिटेड, म्हणजे इथे ज्या पोझिशन्स आहेत त्या सेम क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्स,
इथे MSc मायक्रोबायोलॉजी फ्रेशर्स, इथे BSc MSc आणि नॉलेज तुम्हाला कशाचं असायला पाहिजे, ॲक्टिव फार्मास्युटिकल इनग्रेडियंट एक्सपिरियन्स, नॉलेज ऑन गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, डॉक्युमेंटेशनचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे आणि हँडलिंग ऑफ GLR, SRR, SSR आणि ड्रायर्स. QC मध्ये जर हे प्रोडक्शनची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे तुम्ही प्रोडक्शनमध्ये पण जाऊ शकता. क्वालिटी कंट्रोलमध्ये रिक्वायरमेंट जी होती क्वालिफिकेशन MSc, आणि तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे किंवा एक्सपिरियन्स असायला पाहिजे गॅस क्रोमॅटोग्राफी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि KF, LOD या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्याचं असायला पाहिजे. तरी अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर आहे अँथेम बायोसायन्सेसची या कंपनीची ॲड आहे, आणि रोल जो आहे किंवा जॉब जो आहे तो सायंटिस्ट, म्हणजे तुम्ही MSc मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा MTech बायोटेक्नॉलॉजी केलेली असेल तर तुम्ही ॲज अ सायंटिस्ट म्हणून पण वेगवेगळ्या कंपन्यामध्ये जॉईन होऊ शकता. आणि इथे जी सायंटिस्टची रिक्वायरमेंट आहे अँथेम बायोसायन्सेसमध्ये, इथे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा स्किल्स तुमच्यामध्ये कोणते असायला पाहिजे, तर हँडलिंग, बॅचिंग, मॉनिटरिंग ऑफ लॅब फर्मेंटर्स 2 to 50 liter कॅपॅसिटी, म्हणजे फर्मेंटर कशाप्रकारे ऑपरेट करायचे, मॉनिटर करायचे याचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस, डिझायनिंग ऑफ एक्सपेरिमेंट अँड प्रोटोकॉल प्रिपरेशन. साधी सिंपल गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल्स करता, तुमचे MSc किंवा BSc चालू असताना, त्यावेळेस जी काय प्रोसिजर असते हा एक सिक्वेन्स तयार करणं, म्हणजे तो प्रोटोकॉल तयार करणं, तर हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. यानंतर प्रिपेरिंग ऑफ इन हाऊस SOP, डेव्हलपिंग प्रोटोकॉल्स अँड रिपोर्ट्स, याही गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. नंतर हॅव्हिंग हँड्स ऑन एक्सपिरियन्स अँड गुड नॉलेज ऑन मायक्रोबायोलॉजी, फर्मेंटेशन टेक्निक इज मस्ट, कारण हे सायंटिस्ट म्हणून पोस्ट आहे तर इथे तुम्हाला या गोष्टीचे नॉलेज तिथे असायला पाहिजे. ओके, त्यानंतरची जी पोस्ट आहे इंटास फार्मास्युटिकलची, जिथे बायोबल्क मॅन्युफॅक्चरिंग आहे, मायक्रोबियल स्वीट आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट किंवा अपस्ट्रीम डिपार्टमेंटला, डाऊनस्ट्रीम डिपार्टमेंटला ही वॅकन्सीज आहेत. तुम्हाला नॉलेज इलेक्ट्रोफोरेसिसचं असायला पाहिजे, बायोएसे, मायक्रोबायोलॉजीचं नॉलेज असायला पाहिजे. आणि म्हणजे याचा अर्थ सेम आहे की तुम्ही ही जी काही पोझिशन्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत इथे तुम्ही जॉब करू शकता. यानंतर आहे वॉक इन इंटरव्ह्यू जी ॲड आहे पुन्हा कोव्हॅलंट लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, इथे ज्या वॅकन्सीज आहेत ॲक्टिव फार्मास्युटिकल इनग्रेडियंट डिव्हिजनला, की जो प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, वॅकन्सीज इथे तुम्ही काय म्हणून अप्लाय करू शकता, ट्रेनीज, फ्रेशर्स किंवा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. इथे क्वालिफिकेशन लागतं तुम्हाला BSc, MSc, बी फार्मसी किंवा MPharmacy. आणि फ्रेशरसाठी जागा असल्यामुळं तुम्हाला एकतर झिरो एक्सपिरियन्स असला तरी चालेल किंवा तो एक्सपिरियन्स जास्त असला तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारचं हे नॉलेज तुम्हाला असलं किंवा या पोस्टला पण तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ ट्रेनी ऑर ॲज अ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. आणि जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तुम्ही सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून पण अप्लाय करू शकता. त्यानंतर जी ॲड आहे लिंकन फार्मास्युटिकल्स लिमिटेड, तर इथेही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, जसे की प्रोडक्शन इंजेक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन ओरल सॉलिड डोसेजेस डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आणि क्वालिटी अशुरन्स ओरल सॉलिड डोसेजेस डिपार्टमेंट. आणि इथे या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या पोझिशनवर तुम्ही जॉब करू शकता, जसे की प्रोडक्शन इंजेक्शन डिपार्टमेंटला तुम्ही ऑपरेटर म्हणून जॉब करू शकता, ऑफिसर म्हणून जॉब करू शकता किंवा सिनियर ऑफिसर म्हणून जॉब करू शकता, किंवा इकडे प्रोडक्शन OSD डिपार्टमेंटला तुम्ही ऑपरेटर, ऑफिसर किंवा सिनियर ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ऑफिसर, सिनियर ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही काम करू शकता, आणि इकडेही क्वालिटी अशुरन्सला पण तुम्ही ऑफिसर किंवा सिनियर ऑफिसर किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही काम करू शकता. तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या पोस्टवर तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता ही जी ॲड आहे ही ॲक्युप्रेक रिसर्च लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि इथे ज्या वॅकन्सीज आहेत या मॅनेजर म्हणून आहे, की आता मॅनेजर लेवल असल्यामुळं जो साहजिकच आहे की तिथे एक्सपिरियन्स तुमचा जास्त असायला पाहिजे, आणि त्यामुळे इथे एक्सपिरियन्स जो मागितलेला आहे तो आहे 10 to 15 वर्षाचा, म्हणजे तुम्ही
ट्रेनी एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युनियर ऑफिसर्स किंवा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पासून ते मॅनेजर लेवलपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अप्लाय करू शकता. किंवा इथे रिसर्च असिस्टंट म्हणून पण पोस्ट आहे, म्हणजे बी एस एम एस सी किंवा एम फार्म वगैरे झाल्यानंतर तुम्ही रिसर्च असिस्टंट म्हणून पण जॉब करू शकता, किंवा असिस्टंट मॅनेजर म्हणून पण तुम्ही जॉब करू शकता, किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणून पण तुम्ही जॉब करू शकता. आणि त्या त्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला हळूहळू येत जातं. त्यानंतर जी जी पोस्ट आहे अनालिज लॅब, इथेही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला मायक्रोबायोलॉजी सेक्शनला तुम्हाला वॅकन्सीज आहेत आणि इथे तुम्ही सायंटिस्ट ए किंवा सायंटिस्ट ए वन म्हणून तिथे काम करू शकता. तर वेगवेगळ्या कुठल्याही कंपनीमध्ये मग ती फार्मास्युटिकल असू द्या, डेअरी इंडस्ट्री असू द्या किंवा फूड इंडस्ट्री असू द्या, अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात आणि या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनवर किंवा जॉबवर काम करू शकता. त्यानंतर आहे बीव्हीआर सोल्युशन्स, ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स इथे आहेत, जसे की मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, बॉयलर ऑपरेटर्स म्हणून आहेत ए आर अँड डी, देन पी आर अँड डी, प्रोडक्शन केमिस्ट, क्वालिटी ॲश्युरन्स किंवा क्वालिटी ॲश्युरन्स. आणि इथे हा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला काय स्किल्स तिथे तुम्हाला असायला पाहिजे त्या त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. पण एक लक्षात घ्यायचं की आपण या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बी एस सी किंवा एम एस सी झालेले असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जसे की इथे एम एस सी बी एस सी मायक्रोबायोलॉजी आहे, किंवा बी एस सी एम एस सी बी फार्म एम फार्म. इथे आर एन डीला मायक्रोबायोलॉजीवाले पण अप्लाय करू शकतात, फक्त इथे त्यांना केमिस्ट्रीवाले लागतात, पण असेच मायक्रोबायोलॉजीवाल्यांची पण त्यांना गरज असते. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे पुन्हा डिपार्टमेंट आहे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट. क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते एम एस सी किंवा बी एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, फ्रेशर्स पण अप्लाय करू शकतात या ठिकाणी, बी एस सी एम एस सी बी फार्म एम फार्म. क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करू शकता. इथेही आहे बी व्ही आर सोल्युशनची ॲडव्हर्टाईजमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट, त्यानंतर मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट, एफ आर अँड डी, सेफ्टी डिपार्टमेंट. तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युनियर ऑफिसर, सिनियर ऑफिसर, प्रोडक्शन मॅनेजर किंवा प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह अशा किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट अशा वेगवेगळ्या पोस्टवर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि सॅलरी जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार ही सॅलरी वाढत जाते आणि तुमच्या कुठल्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळालेला आहे यानुसारही तुमची सॅलरी तिथे ठरते. चांगली मल्टीनॅशनल कंपनी असेल तर तुमचं साहजिकच आहे सॅलरी तिथे तुम्हाला, जरी तुम्ही फ्रेशर्स असले तरी तुम्हाला जास्त मिळणार आहे. साधारणतः एक 15,000 ते 30,000 तुमची फ्रेशर्स असले तरी ती सुरुवात असू शकते. पण हे डिपेंड कशावर आहे, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये किंवा तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आहे आणि तुम्ही कोणत्या पोस्टवर तिथे जॉईन झाला आहात, यावर तुमची सॅलरी बऱ्यापैकी डिपेंड राहते. तर इथेही आहे पॅनाशिया बायोटेक प्रोडक्शन डिपार्टमेंट, ज्यामध्ये सिनियर सायंटिफिक ऑफिसर किंवा सायंटिफिक ऑफिसर म्हणून पोस्ट आहेत. क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटला सिनियर सायंटिफिक ऑफिसर किंवा सायंटिफिक ऑफिसर, किंवा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला मायक्रोबायोलॉजी किंवा इम्युनॉलॉजीमध्ये सिनियर सायंटिफिक ऑफिसर, सायंटिफिक ऑफिसर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट ह्या राहतात. इथेही आहे गॅल्फा लॅबोरेटरीज लिमिटेडमध्ये, हे डिपार्टमेंट आहेत इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. पोझिशन जे आहेत त्या असिस्टंट ऑफिसर किंवा ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह, किंवा इथे क्यू सीमध्ये एक्झिक्युटिव्ह मायक्रोबायोलॉजिस्ट, एक्झिक्युटिव्ह किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट, किंवा सिनियर ऑफिसर किंवा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह. आणि हे क्वालिफिकेशन बी फार्म एम एस सी, बी फार्म एम एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा एम एस सी, आणि हे तुमचं एक्सपिरियन्स तिथे कन्सिडर केलं जाणार आहे. परंतु एक लक्षात घ्यायचं की या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चान्स आहे, स्कोप आहे. ही आणखी ॲडव्हर्टाईजमेंट आहे इंटास फार्मास्युटिकल्सची, जिथे बी फार्म किंवा एम एस सीसाठी वॅकन्सीज आहेत. आणि जी पोस्ट आहे ती क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला आहे, की ज्यामध्ये नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफीचं,
गॅस क्रोमॅटोग्राफीचं, डिझॉल्व्हेशनचं. ओके, ही आणखी ॲड आहेत झायडस कॅडिला कंपनीची. प्रोडक्शन डिपार्टमेंटला आहे, ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता, एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही जाऊ शकता, परंतु इथे त्यांना एक्सपिरियन्स हवा आहे 2 ते 5 वर्षाचा व्हायरल वॅक्सिन प्रोडक्शनमधला. आणि हे नॉलेज तुम्हाला त्या किंवा त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे, हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे. किंवा इकडे व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटला असिस्टंट मॅनेजर म्हणून, डेप्युटी मॅनेजर म्हणून, इथे जशी पोस्ट आहे त्यानुसार हा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे, 7 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि हे नॉलेज तुम्हाला किंवा हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे. त्यानंतर वॉक इन एंट्री फायझर कंपनीचं विशाखापट्टणम. डेझिग्नेशन जे आहे किंवा पोस्ट जी आहे ती एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह. आणि क्वालिफिकेशन त्यांना पाहिजे बी फार्म किंवा एम फार्म किंवा एम एस सी. स्किल्स कोणते असायला पाहिजे तर क्वालिटी अश्युरन्स ऑफ स्टराईल फॉर्म्युलेशन्स, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन इन प्रोसेस क्वालिटी अश्युरन्स, बॅच रिलीज, क्वालिटी ऑफ ऑपरेशन विथ गुड एक्सपोजर ऑफ वर्किंग इन रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट. म्हणजे अशा प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला असायला पाहिजे या पोस्टसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला काही ना काही किंवा थोड्याफार प्रमाणात तरी आयडिया आलेली असणार आहे की बी एस सी एम एस सी मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर आपल्याला या इंडस्ट्रीजमध्ये कोणत्या कोणत्या पोझिशनवर जॉब मिळू शकतो किंवा कोणत्या कोणत्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. तर सर, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि जर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेणेकरून तुम्हाला जे काही पुढचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल, नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.